माझी तयारी काय, माझी तयारी सुरू आहे. आईन सांगितलं नाही का दत्त जयंती नंतर घ्यायचं आहे. दरवर्षी एक क्लीनअप ड्राईव्ह आयोजित करत असतो. गेली 7 वर्ष म्हणजे असं म्हणू शकतो की कोविडच्या आधी 7 वर्ष सातत्याने आम्ही हे करत होतो आणि 2 वर्षांनी परत एकदा आम्हाला ही काम करायची संधी या ठिकाणी मिळते. या 8 वर्षामध्ये आम्ही सातत्याने इथे जो प्लास्टिकचा कचरा जमा होतो, जो जनरली या समुद्रामधून परत वाहून आपल्या किनाऱ्यावरती येतो, हा सगळा प्लास्टिकचा कचरा दरवर्षी आम्ही उचलत असतो. साधारणपणे 50 ते 60 युवक साधक, आमचे इकडचे जे युवा साधक आहेत ते मनशक्तीचे युवा साधक या ठिकाणी येऊन हा क्लीनअप ड्राईव्ह करत असतो. आणि या ठिकाणी साधारणपणे आम्ही 30 ते 40 मोठी पोती भरून साधारण कचरा, म्हणजे हा प्लास्टिकचा कचरा काढत असतो. अर्थात हा छोटासा आमच्या बाजूने प्रयत्न आहे, इको फ्रेंडली नाही तर किमान ह्या कचऱ्याचा तरी आपण त्या मनाने वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावावी यासाठी आम्ही छोटासा हातभार BMCला या ठिकाणी दरवर्षी लावत असतो. आणि त्यासाठी आम्ही नेहमी इको फ्रेंडली गणपतीसाठी सुद्धा नेहमी आवाहन करतो. कुठला घेतला? आयफोन घेतला? अगं आयफोन घेणार घेतला. मी द्यायला काय, मला काहीच प्रॉब्लेम नाही.